उत्तर प्रदेशात गावी रामलीलेमधून त्याला हटवण्यात आले होते नवाजुद्दीनला यातून हटवणार शिवसेनेने विरोध केला होता अशी बातमी काही दिवसांपूर्वी आली होती पण आता या विरोधात शिवसेना नाही असे ना आदित्य था ठाकरे यांनी सांगितले मी नवाजुद्दीन सिद्दीकी सिद्दीकीला के कॉल केला होता नवाजुद्दीनला राम रामलीलामधून मधून काढण्यामागच्या कारणाचे समर्थन शिवसेना करत नाही था असे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे म्हणाले ज्या व्यक्तीने हे सांगितले त्या व्यक्तीकडे कोणतेही पदाधिकार नाहीत त्यामुळे पार्टी अशा कोणत्याही गोष्टीचे समर्थन करत नाही असंही ठाकरे यावेळी म्हणाले नवाजुद्दीन आपल्या गावी गेला असता बुडाणा रामलीला समितीने एक विनंती केली पण त्याआधी शिवसेनेशी संपर्क असणाऱ्या काही व्यक्तींनी मात्र याचा कडाडून विरोध केला नवाजुद्दीन हा मुसलमान आहे आणि त्याच्या विरोधात एक गुन्हाही दाखल आहे असा दावा त्यांनी यावेळी केला नवाजुद्दीन रामलीला मध्ये मारीच्या एका राक्षसी भूमिका निभावणार होता मारिशने सीताच्या अपहरणामध्ये मुख्य भूमिका निभावली होती या राक्षसाने सुवर्ण घेतलेल्या हरणाला पकडून आणण्याचा आग्रह सीता रामाकडे करते जेव्हा रामा जा जे राम त्या हरणाला पकडायला जातो तेव्हा मारिश रामाला घनदाट जंगलात घेऊन जातो ज्यामुळे रावण सीताचे अपहरण करून तिला लंकेला घेऊन जाण्यास यशस्वी होतो बुढाणा शहरात जे नवाजुद्दीन रामलीलामध्ये काम करणार या बातमीनेच मोठा हलकलोळ माजला होता काही हिंदू कार्यकर्त्यांनी केलेल्या विरोधामुळे हा कार्यक्रम नंतर रद्दच करण्यात आला अधिक माहितीसाठी पाहत राहा लोकसत्ता डॉट कॉम